केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 या अभिनव स्पर्धेमध्ये देवगड जामसंडी नगर पंचायतीने सहभाग घेत 25 ते 31 डिसेंबर हा कालावधी स्वच्छता सप्ताह दिन म्हणून पाळला जात असून या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत देवगड जामसंडे शहर गाड्यांच्या धुरापासून प्रदूषण मुक्त निर्मल स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छतेचा संदेश घेऊन दीर्बादेवी मंदिर नाका ते देवगड एसटी स्टँड पर्यंत स्वच्छता दौड स्पर्धेच्या कार्यक्रमातून लोकजनजागृती करून स्वच्छतेचा प्रसार प्रचार व प्रबोधन दोन गटात स्पर्धा होणार असल्याचे, त्याचबरोबर देवगड बीच महोत्सव दरम्यान नगर पंचायतीचा स्टॉल लावण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी सांगितले. यावेळी स्वच्छता व आरोग्य सभापती संजय तारकर उपस्थित होते. आपल्या नगरपंचायतीच्या हद्दीतल्या स्वच्छते संदर्भातल्या तक्रारी डाउनलोड कराव्या आणि त्याचं निराकरण देवगड जमसंडे नगरपंचायत करणार आहे. आणि ह्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आम्ही जो भाग घेतलेला आहे त्यामध्ये नागरिकांनी पण सहभागी व्हावं असं मग सूचित करते. त्याचप्रमाणे व्यापारी पर्यटन संस्थेचा जल्लोष कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या स्थळी आम्ही एक स्टॉल घेतलेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये स्वच्छते संदर्भातली सगळे माहितीपत्रक आम्ही आज वर्षभरामध्ये केलेले नगरपंचायतीचे उपक्रम आणि त्याचबरोबर स्वच्छता ॲपचे सादरीकरण आपण तिथे करणार आहोत. त्यावेळी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. देवगड जामसंडी नगरपंचायततर्फे पाळण्यात येणार आहे या स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छतेचा संदेश घेऊन आपण देवगड जामसंडी नगरपंचायतच्या वतीनं दीर्बादेवी रोड ते देवगड एसटी स्टँड पर्यंत स्वच्छता दौड रॅली काढणार आहोत. यामध्ये शालेय आणि खुला गट अशी ही स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 1001 आणि प्रशस्तीपत्रक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 701 आणि प्रशस्तीपत्रक, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 501 आणि प्रशस्तीपत्रक अशी या स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरूप असेल. सहभागी सर्व स्पर्धकांना आपण नगरपंचायतच्या वतीनं प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 वर्षांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचण्यासाठी आणि स्वच्छतेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्व 17 नगरसेवक आपापल्या वॉर्डमध्ये शालेय विद्यार्थी, बालवाडी, अंगणवाडीचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे सेवाभावी सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्थानिक नगरसेवक यांच्यामार्फत स्वच्छता फेरीचं आपण आयोजन केलं आहे दिनांक 28/12/2017 रोजी. तसंच दिनांक 17/12/2018 रोजी